लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा 9 मार्च रोजी नाशिकमध्ये साजरा होणार आहे। त्या अनुषंगाने नाशिकमधील वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करण्याच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली। या कार्यक्रमासाठी राज ठाकरे हे 3 दिवस नाशिकमध्ये असतील। वर्धापन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या राजगड कार्यालयात पत्रकार परिषद घेत वर्धापन दिन सोहळा आणि तयारीची माहिती देण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इजम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेला चिखल बघितला तर येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचा एकच पर्याय महाराष्ट्राला उरलेला आहे असा दावा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 9 मार्च रोजी नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्या वर्धापना दिनासाठी महाराष्ट्रातनं जिल्हा अध्यक्ष नेतेमंडळी, पक्षाचे सरचिटणीस, पक्षाचे उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, त्या त्या जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष, त्या त्या तालुक्यातले शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर ह्या नाशिकमध्ये 7 तारखेला येत आहे। आणि खरोखर आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये 2012ला जी मनसेची लाट होती तीच लाट ह्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना बघायच मिळते। खरं तर शेवटी ह्या विषयावरती आदरणीय राजसाहेब मार्गदर्शन करणार आहे, पण जर आपण बघितलं जनतेचा जर कल बघितला, जनतेचा कल हा महाराष्ट्र निर्माणच्या बाजूने आणि मला वाटतं सर्व मनसे सैनिक, नाशिक शहरातले, नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हा महावर्धापन दिन करण्यासाठी जोमाने तयारी करताय आणि संपूर्ण शहर हे मनसेमय, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण नाशिक शहर हे मनसेमय झालेलं आहे। येणाऱ्या ह्या 9 तारखेनंतर जो नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये जो मनसेचा झंझावत होता तो पूर्वीप्रमाणेच ह्या मनसेचा झंझावत या नाशिकमध्ये राहणार आहे। राज ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी 7 मार्च ते 9 मार्च या कालावधीत नाशिकमध्ये असतील। गुरुवारी 7 मार्च रोजी सायंकाळी त्यांचे शहरात आगमन होईल। शुक्रवारी 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता श्री काळाराम मंदिर येथे त्यांच्या हस्ते आरती होईल। तसेच शनिवारी 9 मार्च रोजी राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। यासाठी नागरिकांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे। दरम्यान शहरामध्ये अधिवेशनाच्या निमित्तानं शेकडो कमानी उभारल्या जात असून पक्षध्वजानं शहरातील दुभाजक ही रंगली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।